नमस्कार, आताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी, महाविकास आघाडीतून 25 आमदार फुटणार, करणार भाजपमध्ये पक्ष प्रवेश, तारीख ठरली। चला तर पाहूया नक्की सविस्तर बातमी का आहे। राज्यात आगामी निवडणुकामुळे आधीच वातावरण तापलं असताना आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी एका विधानामुळे राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे। महाविकास आघाडीचे 25 आमदार हे अद्यापही भाजपच्या संपर्कात असल्याचा मोठा गोप्यस्फोट रावसाहेब दानवे पाटील यांनी केला आहे। ठाकरे सरकारचे हे 25 आमदार अधिवेशनाबाहेर बहिष्कार टाकणार होते, पण ते कसे बसे सावरले, पण अजूनही ते भाजपच्या संपर्कात आहे असा दावा रावसाहेब दानवे पाटील यांनी केला आहे। रावसाहेब दानवे यांच्या या वक्तव्यामुळे राजकारणात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे। निवडणुका येऊ द्या, एक एक करून सगळे भाजपच्या वाघोलीत येऊन पडतील असे रावसाहेब दानवे पाटील यांनी म्हटलं आहे। खरं तर काल दानवे साहेबांचा वाढदिवस होता। राज्यभरातही धुळवडीचा उत्सव साजरा होत आहे। यावेळी बोलताना त्यांनी हा गोप्यस्फोट केला आहे। दरम्यान हे आमदार कोण आहे असा प्रश्न विचारला असता जे आमदार आमच्या संपर्कात आहेत त्यांची नावं आता सांगू शकत नाही, कारण त्यांची आमदारकी धोक्यात येईल असेही सूचक वक्तव्य दानवे यांनी यापुढे केलं आहे। ते पुढे म्हणाले की निवडणुकीच्या तोंडावर नाराज आमदार भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहे, तर त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्तही ठरला असल्याचं दानवे साहेबांनी यावेळी स्पष्ट केलं आहे। निवडणुका तोंडावर आल्यामुळे आधीच राजकारण तापलं आहे। अशात दानवेंच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीच्या चिंतेमध्ये मोठी भर पडली आहे। इतकंच नाही तर भाजपच्या संपर्कात असलेले हे नाराज आमदार कोण आहे याबद्दल आता राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा। आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करून आपलं चॅनल नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।